विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांना आपण आज इयत्ता 9वीचा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 विषय भूगोल आहे, तर आपण हा भूगोलचा पेपर पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे 9वीचे पेपर सर्व सोडून भेटतील, फक्त तुम्ही कमेंट करा आणि लवकरच तुम्हाला टेलिग्रामची माझी लिंक मी देत आहे, ती तुम्ही त्या लिंकवर तुम्हाला कुठला पेपर सोडवून पाहिजे ते सांगा. तर चला सुरुवात करूया हा पेपर पाहायला. तर पहा, पेपर अतिशय सोपा आहे. तर पहा, तुम्हाला इथे नकाशा वाचन दिलेले आहे. बघा, नकाशा वाचून उत्तरे लिहायचे आहेत. बघा, प्रश्न पहिला आहे, वाहतुकीचा मार्ग कोणत्या भागात कमी आहेत जिल्ह्यातील. दुसरा प्रश्न, जिल्ह्यातील मार्गावरील कोणत्याही दोन स्थानकांची नावे लिहा. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या भागात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आहेत. चार, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही दोन ठिकाणांची नावे लिहा. पाच, कोणत्या प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा अभाव आढळतो. तर सर्व तुम्हाला या नकाशातून शोधून प्रश्न लिहायचे आहेत. पाच, भौगोलिक कारणे लिहा आहे. बघा, कोणतेही दोन लिहायचे आहेत. खूप असे सोपे भौगोलिक कारणे आले आहेत. पहा, सहावा आहे प्रश्न, तक्ता बघून तुम्हाला त्याची उत्तरे द्यायची आहेत. बघा, सर्वात जास्त, पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे. तर पहा, कुठल्या देशाचे आहे निर्यात मूल्य. तर बघा, चीनचे आहे. आणि ब्राझीलपेक्षा भारताचे निर्यात मूल्य किती दशलक्ष डॉलरने जास्त आहे. तर तुम्हाला हे काढायचे आहे, किती दशलक्ष आहे डॉलरने. तर सर्वात कमी निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे. बघा, सर्वात कमी निर्यात मूल्य ब्राझील देशाचे आहे. तर फक्त दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काढायचे आहे व्यवस्थित. तर पहा, हा सहावा प्रश्न जरा वेगळा आलेला आहे. सोबतच्या संगणकीय प्रतिमेतील सूचने निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तरे लिहा. तर तुम्हाला याचं निरीक्षण करायचे आहे आणि पहा, याची उत्तरे लिहायचे आहेत. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला हे सर्व पेपर सोडवून भेटेल, फक्त तुम्ही कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईकही करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, असा आपण 9वीचा पेपर पाहिलेला आहे भूगोलचा. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.